पर्यटन व मनोरंजन क्षेत्रात एक महत्त्वाचा घटक असलेले अम्युजमेंट व थीम पार्क सध्या मोठ्या संकटाचा सामना करीत आहेत. भारतात सुमारे 150 अम्युजमेंट वॉटर पार्क आणि सुमारे 1000 इनडोर अम्युजमेंट सेंटर असून त्याद्वारे पर्यटन व स्थानिक अर्थव्यवस्थेला चांगला हातभार लागतो. सुमारे 75,000 व्यक्तींना थेट रोजगार देणारे हे क्षेत्र दरवर्षी अंदाजे 17 अब्ज रुपयांची उलाढाल करते. मात्र गेल्या वर्षात बरेच महिने अशा प्रकारे पार्क बंद असल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेले व्यावसायिक व नोकरदार वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. या इंडस्ट्रीसाठी द इंडियन असोसिएशन ऑफ अम्युजमेंट पार्क्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेने पंतप्रधानांकडे मदत मागितली आहे. पुण्याचे रहिवासी असलेले राजीव जालानपूरकर जे या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांनी एका पत्राद्वारे ही मागणी केली आहे. एका अंदाजानुसार या क्षेत्राला कोरोना काळात आजवर 90,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. द इंडियन असोसिएशन ऑफ अम्युजमेंट पार्क्स अँड इंडस्ट्रीज अर्थात IAAPI स्थापना 1999 साली झाली असून या संस्थेचे आज मितीला 461 सदस्य आहेत. यामध्ये अशा प्रकारच्या पार्कचे निर्माते आणि पार्कसाठी लागणारे उपकरणे तयार करणाऱ्या लघु व मध्यम उद्योजकांचा समावेश आहे. सध्याच्या परिस्थितीत या व्यवसायाला केंद्र सरकारच्या मदतीची गरज असून सरकारने वित्तीय वैधानिक अनुपालन अंतिम मुदत वाढवावी, वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याजदाराच्या दरात जास्तीत जास्त घट करावी, पुढील 12 महिने GST सूट द्यावी, वित्तीय संस्थांच्या देयकावर 12 महिन्यांची स्थगिती द्यावी, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वित्तीय सहाय्य करावे, उद्योगांसाठी आवश्यक सुट्या भागाच्या आयातीवरील सीमाशुल्क माफ करावे, याबरोबरच अम्युजमेंट पार्कमधील राईडसाठी लागणारे आवश्यक ते सुटे भाग, उपकरणे, ऑटोमेशन, इलेक्ट्रॉनिक्स बनवण्याला प्रोत्साहन मिळावे या दृष्टीने आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत राज्यांना अम्युजमेंट मॅन्युफॅक्चरिंग हब उभारण्यासाठी प्रोत्साहन द्यावे अशा मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केल्या असल्याचेही जालनापूरकर यांनी सांगितले. फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचण झालेली आहे. जवळजवळ गेले 1.5 वर्ष सगळ्या पार्क्स बंद आहेत आणि पार्क्स बंद हा विषय म्हणलात की दोन विषय लगेच येतात. एक म्हणजे खूप मोठी जागा असते त्यामुळे ती मेंटेन करायचं, व्यवसाय न व्यवसाय जागा मेंटेन, इक्विपमेंट मेंटेनन्स, नंतर काही वॉटर पार्क्सला पाण्याचं मेंटेनन्स आणि दुसरं म्हणजे लोकांना देणारे नोकरी. या दोन्हीमध्ये जो डायरेक्ट लॉसेस झालेले आहेत की न व्यवसाय करता मेंटेन करणं आणि लोकांना मिनिमम पगार देऊन त्यांना नोकरीवर ठेवणं, याच्या व्यतिरिक्त रेव्हेन्यू लॉस, म्हणून मी म्हणेन की जवळजवळ 80 ते 85,000 करोड रुपयाचा लॉस या इंडस्ट्रीने आजपर्यंत गेल्या 1.5 वर्षात घेतलेला आहे. काळजी अशी आहे की याच्यानंतरसुद्धा केव्हा परत हे चालू होईल, त्याच्यानंतर लोकांना किती कॉन्फिडन्स वाढेल, परत ते पूर्वीचे दिवस कधी येतील, हा एक फार मोठा प्रश्नचिन्ह आहे या ठिकाणी. तर मला असं वाटतं आहे की या ठिकाणी झालेले लॉस हे डायरेक्ट लॉसेस जरी 90-95,000 करोड दिसत असतील तरी ते नक्कीच मोठे आणि हे फार काळ टिकतील अशी एक मनामध्ये भीती वाटते. या ठिकाणी आम्ही असोसिएशनच्या तर्फे पंतप्रधान, नंतर अर्थमंत्री आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना जे प्रार्थना केलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला 1 वर्षासाठी GST माफ करावा. त्याचप्रमाणे बँकांना सांगून ज्या लोकांनी लोन्स घेतलेले आहेत त्यांना थोडंसं परतफेड करण्यासाठी टाईम द्यावा. इतर जे टॅक्सेस आहेत जे केंद्रीय गव्हर्नमेंटनी आत्तापर्यंत लावलेले आहेत त्याच्यामध्ये काही सुलभता द्यावी. त्याचप्रमाणे सगळ्यात मोठा विषय आहे राज्य शासनाचा की ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्स, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, वॉटर चार्जेस या सगळ्यातनं कमीत कमी या व्यवसायाला 1 वर्षासाठी माफी द्यावी अशी आम्ही प्रार्थना केलेली आहे. जर मला असं वाटतं की शासनाने, राज्य शासन किंवा केंद्रीय शासनाने जर या व्यवसायाला मदत केली की आम्ही म्हणतो की आम्हाला सर्व्हायवलसाठी मदत करा, मग आम्ही रिव्हायवल नक्की करू. आणि मला अशी खात्री वाटते की भारतातल्या या लोकसंख्येला भारतामध्ये काही हजार पार्कसुद्धा तयार होऊ शकतील. मला असंही दिसतं आहे की याच्यात परदेशात गुंतवणूक होऊ शकेल. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की डिझनी, युनिव्हर्सल स्टुडिओ हे जवळजवळ काही करोड लोकांमध्ये प्रवासी केटर करतात, त्यामुळे काही हजारो रूम्स विकल्या जातात, काही ठिकाणी असंख्य रेस्टॉरंटचा व्यवसाय होऊ शकतो. आणि मला असं वाटतं आहे की भारतामध्ये सुद्धा ही परिस्थिती नक्की होईल, पण या अवघड प्रसंगी शासनाची मदत हा सगळ्यात महत्त्वाचा विषय मला या ठिकाणी वाटतो आहे.